गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील शोध मोहिमेत गावठी पिस्तुलासह आरोपीला पकडल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फेकरे ZTS भागात करण्यात आली. सागर बबन हुसडे राहणार भगवान साळवे याला अटक करण्यात आली आहे. जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांना भुसावळ येथील संशयिताकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संशयिताला फेकरी शहरातील ZTS भागातून अटक करण्यात आली. संशयिताच्या अंगझडतीत 20,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळल्याने ते जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक M राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ASI रवी नरवाडे, नाईक रणजित जाधव, कृष्णा देशमुख, चालक प्रमोद ठाकूर यांनी केली. जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ.